तुम्ही संसाराचा संबंध परमार्थाशी लावू नका. ज्याचा संसार विस्कळीत असेल त्याचा परमार्थ सुद्धा विस्कळीत असो असं काही नसतं. परमार्थ वेगळी गोष्ट आहे आणि संसार, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही वेगळ्या गोष्टी. छोट्याशा बालकाने जर निश्चय केला तर अडळपद प्राप्त होऊ शकतं. मनात निश्चय पाहिजे फक्त. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती परमेश्वर. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती. भगवत परमहंस आणि ज्ञानी परमहंस, जड़ भरत महाराज भागवत परमहंस, ऋषभदेव महाराज ज्ञानी परमहंस. भागवतामध्ये दोन परमहंस सांगितलेत. ऋषभदेव महाराज ज्ञानी परमहंस. 100 पुत्र झाले. आता मी सांगते तुम्ही मोजायचे. हा 81 जण कर्म मार्गाचे प्रवर्तक बनले की झाले. 9 जण 9 खंडाचे अधिपती झाले की झाले. 9 जण योगेश्वर स्थितीला प्राप्त झाले. आज आपण नवनाथ कोणी पारायण करत असेल पण ते नवनाथ ज्या नवनारायणचे अवतार आहेत ते नवनारायण नव योगेश्वर म्हणजे वृषभ देवाचे पुत्र. कवीर हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस कर भाजन. नवनारायण कवी नारायण हरी नारायण द्रुमिल नारायण कर भाजन नारायण नवनारायण. 9 जण 9 खंडाचे अधिपती झाले. 9 योगेश्वर स्थितीला प्राप्त झाले. 81 जण कर्ममार्गाचे प्रवर्तक बनले की झाले. 91 100 पैकी किती झाले, किती उरले? एक जो होता तो म्हणजे राजा भरत. या भरताच्या नावावरूनच भारत देशाचं नाव पडलं भारत. या भरत राजाने 10,000 वर्षापर्यंत राज्य केलं. पहिल्या महिन्यामध्ये कंदमुळं फळं खाऊन तपश्चर्या केली. दुसऱ्या महिन्यामध्ये फळही सोडले, पाणी पिऊन तपश्चर्या केली. तिसऱ्या महिन्यामध्ये झाडाचा पाला खाऊन तपश्चर्या केली. मग पालाही सोडला, ऑक्सिजन घेऊन तपश्चर्या केली. मग श्वासही सोडला, श्वासही बंद झाला. 5 महिने पूर्ण झाले. 6वा महिना प्रारंभ झाला, 5.5 महिने झाले. श्वासही घ्यायचा सोडला. ज्यावेळी ध्रुवाने श्वास घेणं सोडलं, श्वास बंद झाला. संपूर्ण त्रैलोक्याच्या प्राणाचं अवरोधन झालं. प्राणवायू कोंडल्या गेला, ऑक्सिजन कोंडल्या गेला. सगळ्या देवता भयभीत झाल्या आणि भगवान परमात्म्याचा धावा करताय, त्राही माम त्राही माम. सगळे वैकुंठात गेले. प्रभो एवढे कसे काय निर्दयी होऊ शकतात आपण? 5.5 महिने झाले, 5 वर्षाचं बालक तुमच्या प्राप्तीसाठी घनघोर तपश्चर्या करतोय. अहो बालक 5 वर्षाचं आहे, त्याने श्वास सुद्धा घेणं सोडले. आम्हाला ऑक्सिजन घेणं कठीण झाले, श्वासही घेणं कठीण झालं. आपण का जात नाहीत त्याचं दर्शन घ्यायला? का जात नाहीत? का प्रगट होत नाही? का त्याला दर्शन देत नाही? ते बी देवाने हसून सांगितलं, देवा हो मलाही जायची इच्छा आहे, मलाही जायचंय, पण मला त्याला दर्शन द्यायला जायचं नाही तर त्याचं दर्शन घेण्यासाठी जायचंय. 5.5 महिने झाले, श्वासही ज्याने बंद केलाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 5.5 महिने झाले, श्वासही ज्याचा बंद आहे. अंतकरणात एक छबी तयार केली आणि तिचं ध्यान करतोय 5 वर्षाचा ध्रुव. भगवान परमात्म्याचं स्वरूप साठवलं अंतकरणामध्ये, मुखात त्याचं नाव. भगवान परमात्मा जाऊन समोर उभे राहिले. ध्रुवा डोळे उघड, मी आलोय. पण डोळे उघडायला तयार नाही. त्यावेळी भगवान परमात्म्याने किमया केली. अंतकरणातलं जे स्वरूप होतं ना ते नष्ट केलं. जीव कासावीस झाला, डोळे उघडले गेले आणि पाहतो तो काय? आतापर्यंत ज्याला आत अनुभवत होतो त्यापेक्षा अधिक कैक पटीनं, हजारो पटीनं, अनंत पटीनं अधिक सुंदर नयन मनोहर परमात्मा ज्यावी समर पाहिला. सशंक चक्रम सकीरीट कुंडलम सपीत वस्त्रम ससीरुहे क्षणम सार्वक्ष स्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णु
शीरसा चतुर्भुजम शंख चक्र गदा पद्म चारही आयुध ज्याच्या हातामध्ये आहेत, कुरळे कुरळे केस ज्याचे रुळतायत, मेघश्याम ज्याचा वर्ण आहे, धनुष्याकृती ज्याच्या भुवया आहेत, रत्नांची ओळी ठेवल्यासारखे ज्याचे दात आहेत, गुलाबाची पाकळी दुमडल्यासारखे ज्याचे ओठ आहेत, असा परमात्मा पिवळा पितांबर ज्यानं परिधान केलाय, प्रत्यक्ष जगाचा मालक समोर पाहिला आणि वेदाची मती खुंटीत होईल अशा सुंदर शब्दांमध्ये द्रोणे भगवान परमात्मेची स्तुती केली। प्रथम स्तुती करावी वाटली पण ओठातून शब्द स्फुरेना। भगवान परमात्म्याने स्वतःचा शंख गालाला लावला आणि वेदाची मती खुंटीत होईल एवढ्या सुंदर शब्दांमध्ये शब्दांची रचना करून ध्रुवाने परमात्मेची स्तुती गायली। योंतः प्रविश्य मम वाच मीमां प्रसूक्तां संजीवयत्य किल शक्ति धरा स्वधाम्नां अन्याशहस्तचरण श्रवणात्मगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। भगवान परमात्मा प्रसन्न झाले, विचारलं ध्रुवा काही इच्छा आहे तुझी, तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो, एवढ्या कमी वयात आजपर्यंत माझी एवढी घनघोर तपश्चर्या कोणी केली नाही, एवढी साधना कोणी केली नाही। बालकाच्या भक्तीवर परमात्मा प्रसन्न झाले। ध्रुवाने सांगितलं, देवा मांडीवर बसलो होतो पित्याच्या, सावत्र आईनं मला ढकलून लावलं, अशी जागा द्या कि ज्या जागेहून उठवायची हिम्मत कुणात न व्हावी। मागणाऱ्याला अक्कल नाही पण निदान देणाऱ्याला अक्कल आहे ना। एकाने माहिती काय मागितलं होतं, वाटी भर दूध मागितलं होतं, माघा दूध दे म्हणतील यासाठी अवघिया क्षीराब्दीची करुणिया वाटी उपमन्यू पुढे धुरजटी ठेविली जैसी। वाटी भर दूध मागितलं, क्षीराची वाटी केली, क्षीराचा सागर सागर देऊन टाकला। आढळपदी बाळ बैसविला ध्रुव क्षीराचा सागर उपमन्य। जागा मागितली फक्त पण आढळपद परमात्म्याने देऊन टाकलं। अजूनही पहा तुम्ही ध्रुव लोकामध्ये, ध्रुव जो तारा चमकतो ना, ध्रुवाचं स्वतःच स्थान झालं ध्रुव तारा। आढळपद दिलं, अजूनही पहा जे ढळलं नाही ते पद आढळे। आजही ध्रुव मारा ध्रुव लोकांमध्ये राज्य करतात ध्रुव तारा। ध्रुव महाराजांनी निश्चयाने निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची पळ। छोट्याशा बालकाने जर निश्चय केला तर आढळपद प्राप्त होऊ शकतो। मनात निश्चय पाहिजे फक्त। प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती परमेश्वर। लहर उसे डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है। या ध्रुव महाराजांच्या वंशामध्ये अनेक प्रकारचे राजे झाले। अंग वेन जो अत्यंत दुराचारी होता, साधू संतांनी त्याला हुंकाराने मारलं। तो मेल्यानंतर प्रजेचा प्रश्न उभा राहिला। त्याच्या शरीराचं दोहन केलं, मंथन केलं, त्याच्यापासून प्रथम काळ्या कबिन्न वर्णाचा पुरुष निर्माण झाला। जसा जन्माला आला वनात पळून गेला, तिथून बिल्ल जमातीची उत्पत्ती झाली। पुन्हा शरीराचं मंथन केलं, त्या शरीरापासून एक जोडपं जन्माला आलं। जोडपं म्हणजे प्रत्यक्ष नारायण आणि भगवती लक्ष्मी। लक्ष्मी आणि नारायण प्रत्यक्ष प्रगट झाले। बोलिये लक्ष्मी नारायण भगवान की। महाराज पृथू आणि माता अर्ची। महाराज पृथू आणि माता अर्ची नाही रे बाबा हो, अर्ची। मा अर्ची म्हणजे साक्षात लक्ष्मी। आता काय तुम्ही अर्चीच म्हणणार ना? त्या पोरानं पाहिलं बा चित्रपट,
त्याला वाटलं आपले शेतामध्ये विहीर आहे. अगदी तयारीनच निघाला तो लांबूनच पळत पळत स्लो मोशन मध्ये. कोणासारखं कोणासारखं मराठी महिने किती स्टाईल मध्येच निघाला तो लगे. जे पळत पळत आला पळत पळत आला पळत पळत आला अवसान घेतलं त्यांनी. जे विहिरी तुडी मारणार त्याला वाटलं खाली असन आरची पण खाली नेमकी होती फरशी. पाहता काय फ्रॅक्चर झाला ना हातपाय गळ्यात आले. ज्याचा हात मोड ज्याचा हात मोड ज्याचा हात मोड. मराठी म्हणी मराठी वाक्प्रचार तुमच्या पाठेना सगळं. पहा तुम्ही लहान मुले आडला हरी. तुम्ही मोबाईलला अपडेट मारता तसा म्हणींना पण अपडेट मारला पाहिजे. म्हणींना अपडेट मारला पाहिजे बरं का. लहान मुले आणि मोठी मुले निळू फुले. आता जसं मोबाईलला अपडेट मारतात तसं म्हणीनं पण अपडेट मारला पाहिजे की नाही. लहान मुले देवाघरची फुले मोठी मुले निळू फुले. सदर अभ्यासक्रम परतुरकर युनिव्हर्सिटी आमची कुठेही शाखा नाही. ज्यांनी कॉपीराईट मारण्याचा प्रयत्न केला ते मागच बंद पडले. गोपाल कृष्ण भगवान की जय. पण राज्य कसं केलं जेने दिगमंड जिंकेले समुद्र वलयांकित राज्य केले. नाना विध भोग भोगिले जे नाही देखिले सुरवरी. आधी भोक्तृत्व नाही आधी कर्तृत्व आणि मग भोक्तृत्व सांगितलं. आधी कर्तृत्व सांगितलं त्याचं कर्तृत्व किती महान होतं. ज्याने दिग्मंड जिंकिले सगळ्या ज्याने दिशापादाक्रांत केल्या 10 दिशावर ज्यांचं राज्य होतं. समुद्र वलयांकित राज्य केले. पृथ्वी सहित समुद्रावर सुद्धा ज्या राज्याचं राज्य होतं. नाना विध भोग भोगिले इंद्रादिकांना दुर्लभ असतील अशा भोगांचा आस्वाद घेतला. जे नाही देखिले सुरवरी. या राजाला हजारो राण्या होत्या अनुकूल स्त्रिया पवित्र. पण सगळ्या राण्या पतिव्रत होत्या. अनुकूल मंत्री स्वतंत्र.